नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मान्सूनने आज अंदमान निकोबार बेटाच्या संपूर्ण भागामध्ये मजल मारलेली आहे आणि मालदीव आणि कोमोरिन या भागापर्यंत मान्सून आज पोहोचला असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे। नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून हा 1 जूनपर्यंतच केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने आज दिलेली आहे। शेतकरी बंधूंनो, यंदा मान्सून हा सर्वसामान्य वेळेच्या 4 दिवस उशिराने म्हणजेच 5 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने यापूर्वी दिली होती। मात्र अरबी समुद्रात रविवारपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत। या प्रणालीमुळे मान्सून वारे खेचून आणण्यास पोषक स्थिती तयार होत असल्याने 1 जूनपर्यंत मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। यापूर्वी मान्सून 5 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचेल अशी माहिती हवामान विभागाने दिलेली होती। मात्र पोषक वातावरण असल्यामुळे मान्सून हा 1 जूनपर्यंतच केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती मिळत आहे। शेतकरी बंधूंनो, सर्वच शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा लागलेली आहे। मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो असं हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे। दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये 31 मेपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्यामुळे मान्सून ठरलेल्या वेळेचा म्हणजेच 1 जूनपर्यंतच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होत असते। 1 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाला नाही तर उर्वरित भारतामध्ये सुद्धा मान्सूनचं वेळापत्रक थोडंसं बदलत असतं, परंतु मान्सून हा वेळेवरच म्हणजेच 1 जूनलाच केरळमध्ये दाखल होणार असल्यामुळे महाराष्ट्र आणि इतर भागामध्येही मान्सून वेळेवर पोहोचेल अशी माहिती मिळत आहे। शेतकरी बंधूंनो, अंदमान समुद्र आणि निकोबार बेट आणि बंगालचा उपसागर त्याचबरोबर मालदीवच्या कोमोरिनपर्यंत मान्सून आज पोहोचलेला आहे। पुढच्या 48 तासात मालदीवचे आणखी काही भाग नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे। वादळाची शक्यता असल्यामुळे केरळमध्ये मच्छीमारांना रात्रीपर्यंत किनाऱ्यावर पोहोचण्याचे निर्देश दिलेले आहेत। आणि शेतकरी बंधूंनो, 6 जूनपर्यंत मान्सून हा केरळमध्ये पोहोचणार होता, पण आता चांगलं पोषक वातावरण असल्यामुळे तो 1 जूनपर्यंतच केरळमध्ये धडकेल अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही होती मान्सूनबाबतची एक नवीन अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला असेच हवामान अंदाज आणि शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनही नक्की दाबा।